नमस्कार, मी डॉक्टर विवेक सोने, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना। आज 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झालेले असून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या जिल्ह्यातील 12-13 आमदारांनी मांडाव्या, 3 कॅबिनेट मंत्र्यांनी मांडाव्या, त्या सोडून घ्याव्या। यासाठी आमची सरकारला विनंती राहील। जळगाव जिल्ह्यातील प्रमुखपणे प्रश्न म्हणजे 78,000 केळी उत्पादक शेतकऱ्यांचा पीक विमा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे बंधनकारक होतं। डिसेंबरला अजूनही 70% शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। त्याच्यानंतर सीएमव्हीची रक्कमही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही। सन 2023-24 सीएमव्हीचे शासनाने पंचनामेच केलेले नाही, त्यामुळे केंद्र शासनाचा जो निकष होता की कुकुंबर मोजॅक व्हायरस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेला होता, पण शासनाने पंचनामा न केल्यामुळे शेतकरी त्या मदतीपासून वंचित राहिलेला आहे। त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी घोषणा केली होती की 15 ऑगस्टच्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर उदा 50 रुपये जमा होणार। ऑगस्टमध्ये अधिवेशनात घोषणा केली होती, डिसेंबरला अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। पुरा मुक्तांगा तालुक्यातील पुरा वडोदा परिक्षेत्रामध्ये जी अतिवृष्टी ढगफुट झाली होती, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील बऱ्याच वस्तू होऊन गेल्या होत्या। त्यासाठी शासना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सानुग्रह अनुदान 10,000 घोषित केले होते। 4-5 महिने झाले, अजूनही शेतकऱ्यांना त्याची मदत मिळालेली नाही। कापूस उत्पादक शेतकरी हा अतिवृष्टीमुळे, पावसाच्या खंडामुळे व त्याच्यानंतर लाल्या बोंडाळी याच्यामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। त्याची पंचनामे शासनाने केली नाही, त्यामुळे सर्व सन्मान्य आमदारांना विनंती आहे की त्यांनी हे प्रश्न अधिवेशनात मांडून त्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत सरटकट देण्यात यावी। त्याच्यानंतर पावसाचा खंड पडल्यामुळे जो पीक विमा मंजूर झाला होता त्याची अग्रिम नुकसान भरपाई 25% रक्कम ती मिळणे बंधनकारक होती, ती अजूनही मिळालेली नाही। यासह या विविध प्रलंबित मागण्या ज्या होत्या त्या शासनाकडे मांडून जळगाव जिल्ह्यातील सर्व केळी उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे ही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आमदार कॅबिनेट मंत्र्यांना विनंती राहील की व जिल्ह्यातील समाज मंदिरं, गटारी, रस्ते, नाल्या, पुलं हे जे कामं होते हे दुसऱ्या टप्प्यात ठेवण्यात यावे व प्रकर्षाने ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या अग्रिम धरण्यात याव्या अशी आमची जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना विनंती राहील।